हॅलो फ्रेंड्स, आपला कालचा जो पार्ट होता जो आपण बघितला होता के ॲक्सेसरी डक्ट्स आणि ग्लँड्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आठवतंय तुम्हाला, वाचला तुम्ही तो नंतर. आता त्याच्या पुढचा पार्ट आहे. आपण काल कोणत्या कोणत्या ग्लँड्स पाहिल्या होत्या आठवतंय का? पहिली होती सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल काय करते तर सेमिनल फ्लुइड तयार करते. हे सेमिनल फ्लुइड जे 60% कॉन्ट्रीब्युशन जे असतं ते सेमिनल फ्लुइडचं असतं सिमेनमध्ये. दुसरी असते प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ती फक्त माणसांमध्येच असते, ओनली इन द मेल्स. आणि प्रोस्टेट ग्लँड काय करते? इट प्रोड्युसेस प्रोस्टॅटिक फ्लुइड. प्रोस्टॅटिक फ्लुइडमध्ये एन्झाईम्स असतात जे वजायनाच्या ॲसिडिक इन्व्हायरमेंटला न्यूट्रलाइज करतात. बरोबर, एवढं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. अजून एक गोष्ट पाहिली होती, प्रोस्टेट कॅन्सर. साधारण 50 वर्षानंतरचे जे एजमध्ये माणसांना म्हणजे मेल्सला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, प्रोस्टेट इन्लार्जमेंट होते त्यांच्यामध्ये आणि प्रोस्टेट कॅन्सर होतो. ओके, पुढची आहे कौपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड. कौपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड, आता ही छोटीशी असते. पिया साईज्ड म्हणजे वाटाण्याच्या आकाराची असते, वाटाण्या एवढी असते आणि युरेथ्राच्या दोन्ही बाजूला असते. 10% सिमेनमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते या बल्बो युरेथ्रल ग्लँडचं असतं. आणि ही बल्बो युरेथ्रल ग्लँड काय करते? इट प्रोड्युसेस अल्कलाईन व्हिस्कस म्युकस लाईक फ्लुइड विच ॲक्ट्स ॲज अ ल्युब्रिकंट ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स. ओके, कॉप्युलेशनच्या वेळेला जेव्हा पेनिस हा वजायनामध्ये इन्सर्ट करायचा असतो त्याच्या आधी ल्युब्रिकेटिंग फ्लुइड तयार करायचं काम ही कौपर्स ग्लँड करते. आणि या ल्युब्रिकेटिंग फ्लुइडमुळे कौपर्स जे पेनिस आहे त्याला ल्युब्रिकेशन मिळतं अँड इट कॅन बी इझिली इन्सर्टेड इन टू द वजायना ऑफ फिमेल. सो अशा पद्धतीने प्रत्येक ग्लँड्स ज्या आहेत या वेगळं वेगळं काम करत असतात. आता याच्या पुढचा पार्ट आहे सीमेन. ओके, द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज सीमेन. सीमेन इज वॉट? सीमेन इज, नेक्स्ट पार्ट इज सीमेन. ओके, सीमेन काय? सीमेन इज इजॅक्युलेटरी फ्लुइड. जेव्हा मेल इजॅक्युलेशन होतं त्यावेळेला जे इजॅक्युलेटरी फ्लुइड बाहेर येतं त्यालाच दुसरं नाव आहे, त्यालाच आपण म्हणतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिमेन. ओके, अंडरस्टूड. मग कसं असतं हे सिमेन? तर इट इज व्हिस्कस अल्कलाईन अँड मिल्की फ्लुइड. व्हिस्कस अल्कलाईन मिल्की. पी एच असते त्याची 7.2 to 7.7, म्हणजे स्लाइटली अल्कलाईन असतं हे. ओके, अल्कलाईन का असतं? तर फिमेल वजायनामध्ये ॲसिडिक कंडिशन्स असतात त्याच्यामुळे दिस सिमेन इज अल्कलाईन. ओके, मग कोण इजॅक्युलेट करतं त्याला, कुठून येतं हे सिमेन? तर सिमेन कम्स फ्रॉम द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पुढचं किती बाहेर येतं? 2.5 to 4 ml ऑफ द सिमेन कम्स आउट इन वन इजॅक्युलेशन. एका इजॅक्युलेशनमध्ये 2.5 to 4 ml सिमेन बाहेर पडतं. एवढ्या सिमेनमध्ये 400 million स्पर्म्स असतात. किती? 400 million. आता 400 million म्हणजे किती बघा बरं. 1 million म्हणजे किती? 10 lakh. हां, मग 10 लाखला 4 ने आपण गुणलं तर 40, म्हणजे 400 लाख. त्याच्यावरती अजून एक शून्य,
4 कोटी, त्याच्यावर अजून एक शून्य म्हणजे 40 कोटी. तर साधारण 4 ml सिमेनमध्ये 40 कोटी स्पर्म असतात. किती? 40 करोड्स, 40 कोटी. आणि या 40 कोटी स्पर्म्सला फर्टिलायझेशन करण्यासाठी ओव्हम किती आहे? ओव्हम किती आहे? तर देर इज ओनली 1 ओव्हम. पण मग सगळ्याच्या सगळे 40 कोटी स्पर्म ओव्हमपर्यंत पोचतात का? तर नाही. या 40 कोटी स्पर्मपैकी अनेक स्पर्म हे ओव्हममध्ये जाईसपर्यंत डीजनरेट होऊन जातात, नष्ट होऊन जातात. आणि काही लाख स्पर्म फक्त ओव्हमपर्यंत जातात. ओके, तरीसुद्धा ते लाखांमध्ये असतात. तर पुढचा पार्ट आहे एक्स्टर्नल जनायटालिया. नेक्स्ट पार्ट इज एक्स्टर्नल जनायटालिया. आत्तापर्यंत आपण जे ऑर्गन्स पाहिले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले, हे सगळे ऑर्गन्स कुठे होते? तर हे सगळे ऑर्गन्स होते आपल्या शरीराच्या आतमध्ये. बरोबर आहे ना? दे आर प्रेझेंट इनसाईड इन अवर बॉडी. आता आपण जे ऑर्गन बघणार आहे दे आर प्रेझेंट आउटसाईड ऑफ द बॉडी, आणि म्हणून त्यांना म्हणतात दे आर कॉल्ड ॲज एक्स्टर्नल जनायटालिया. अंडरस्टूड? समजलं? एक्स्टर्नल जनायटालियामध्ये कोणते कोणते ऑर्गन असतात? तर इट इन्क्ल्यूड्स पेनिस अँड स्क्रॉटम. इन्क्ल्यूड्स पेनिस अँड स्क्रॉटम. मग पहिला आहे, द फर्स्ट ऑर्गन ऑफ द एक्स्टर्नल जनायटल सिस्टीम इज पेनिस. ओके, सो वी लर्न द थिंग्स अबाउट पेनिस. पेनिस इज मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. इट इज मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. ओके, कॉप्युलेशन म्हणजे काय? तर द ॲक्ट ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स इज कॉल्ड ॲज कॉप्युलेशन. वेन द मेल अँड फिमेल कम्स टुगेदर अँड कॅरीज आउट द प्रोसेस ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, इट इज कॉल्ड ॲज कॉप्युलेशन. सो मेल कॉप्युलेटरी ऑर्गन कोणता आहे? पेनिस. आणि फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन कोणता आहे? इट इज फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन इज वजायना. ओके, सो पेनिस इज अ मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. त्याच्यानंतर कसा येतो? ओके, व्हॉट इज अ स्ट्रक्चर? सो इट इज सिलेंड्रिकल. ओके, इट इज सिलेंड्रिकल, मस्क्युलर, अँड इट कन्सिस्ट ऑफ अँड इट इज मेड अप विथ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यू. कन्सिस्ट ऑफ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यू. कोणत्या कोणत्या असतात या इरेक्टाईल टिश्यू? काय करतात या इरेक्टाईल टिश्यू? तर या इरेक्टाईल टिश्यू इरेक्शनचं काम करतात. द पेनिस हॅज टू बी इरेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. त्याचं इरेक्शन व्हायला पाहिजे ना, म्हणून तिथे असतात इरेक्टाईल टिश्यू. अँड नॅचरली या इरेक्टाईल टिश्यू कशा असतात? तर या मस्क्युलर असतात. ओके, दे आर मस्क्युलर. कोणत्या असतात? देर आर 2 टाईप्स ऑफ द इरेक्टाईल टिश्यूज. ओके, विल राईट द टाईप्स. अ पेअर ऑफ कॉर्पोरा कॅव्हर्नोसा विच इज पोस्टेरो लॅटरल टिश्यू. अ पेअर ऑफ पोस्टेरो लॅटरल टिश्यू कॉल्ड ॲज कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. ओके, आणि जी दुसरी असते दॅट इज
मेडियन, दूसरे जी असते ती मेडियन, कॉर्पस स्पॉन्जिओसम, कॉर्पस स्पॉन्जिओसम, राइट। म्हणजे बघा तीन झाल्या, आपण म्हटलं ना बंडल ऑफ थ्री इरेक्टाइल टिश्यूज, पोस्टेरियर साइडला म्हणजे मागच्या बाजूला कॉर्पोरा कॅवर्नोसा, लॅटरल साइडला म्हणजे लॅटरल म्हणजे साइडने तिथेही कॉर्पोरा कॅवर्नोसा, आणि मधल्या बाजूला मेडियन म्हणजे मधल्या बाजूला कॉर्पस स्पॉन्जिओसम, ओके। अशा प्रकारे तिथे तीन इरेक्टाइल टिश्यूज असतात ज्या इरेक्शनला मदत करतात किंवा ज्यांच्यामुळे मेल इरेक्शन पॉसिबल होतं, राईट। अंडरस्टूड, समजतं आहे। आता नेक्स्ट पार्ट, ओके, यू कॅन सी द डायग्राम। द नेक्स्ट पार्ट इज ग्लान्स पेनिस, ओके। ग्लान्स पेनिस इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द पेनिस, जो स्वॉलन म्हणजे फुगलेला असतो, ओके। द स्वॉलन टिप ऑफ द पेनिस इज कॉल्ड ॲज ग्लान्स पेनिस, तुम्हाला डायग्रॅममध्ये ते दिसलं असेल, ओके। सो नेक्स्ट पार्ट, द स्वॉलन टिप ऑफ पेनिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस। याला कवर असतं बाहेरच्या बाजूने, एक स्किनचं कवर असतं, ओके। स्किनचं जे कवर असतं त्याला म्हणतात फोर स्किन। सो इट इज कवर्ड विथ, इट इज कवर्ड बाय और कवर्ड विथ अ लूज फोल्ड ऑफ स्किन, लूज फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड फोर स्किन, कॉल्ड फोर स्किन और प्रिप्यूस, और प्रिप्यूस। बरोबर, इन सर्टन रिलिजन्स ही फोर स्किन कापून टाकतात, बरोबर, वॉट वी कॉल्ड इट ॲज सुंता करणे। काही वेळेला जर इन्फेक्शन झालं तर अशा वेळेला सुद्धा ही फोर स्किन कापून टाकावी लागते, ओके। आणि मग दॅट ग्लॅन्स पेनिस इज एक्सपोज। पुढचा पार्ट आहे स्क्रॉटम, स्क्रॉटम इज अ पाउच, ओके। पाउच आहे, हा कशापासून तयार झाला आहे किंवा कुठून तयार झाला आहे, तर हा स्क्रॉटम तयार झाला आहे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधून। इट इज द एक्सटेन्शन ऑफ ॲबडॉमिनल वॉल, ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या ॲबडॉमिनल वॉलमधून हा स्क्रॉटम खालच्या बाजूला सरकला आहे, खाली, आणि कुठे आला आहे, शरीराच्या बाहेर आला आहे। कसा येतो, इट इज इन द फॉर्म ऑफ पाउच, आणि त्या पाउचमध्ये काय आहे, व्हॉट इज केप्ट इन द पाउच, काय ठेवलं आहे त्याच्यामध्ये, द टेस्टीज आर प्रेझेंट इन द पाउच ऑफ स्क्रॉटम। बरोबर, त्याच्यामध्ये काय आहे, तर टेस्टीज प्रेझेंट आहे। मग फक्त स्क्रॉटम किंवा हा पाउचच खाली आला आहे का, तर नाही, त्याच्याबरोबर एक्स्टर्नल वॉल ऑफ द ॲबडॉमेन, ओके, ही सुद्धा खाली डिसेंड झाली। डिसेंड झाली म्हणजे डिसेंड होणे म्हणजे वरतून खाली येणे। सो ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटातून हे खालच्या बाजूला आलं आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो की डिसेंड डाऊन, खाली सरकलं आहे स्क्रॉटम, खाली सरकलं आहे, त्याच्याबरोबर एक्स्टर्नल ॲबडॉमिनल वॉल ज्याच्यामुळे त्या स्क्रॉटमचा पाउच बनला आहे, आणि त्या पाउचच्या आतमध्ये टेस्टीज आहेत। फक्त एवढंच नाही तिथे, तर तिथे या स्क्रॉटमबरोबर, स्क्रॉटमबरोबर ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स आणि नर्व फायबर या सगळ्या गोष्टीसुद्धा खालच्या बाजूला
सरकलेले आहेत. ओके, आता तुम्ही म्हणाल की का बरं खाली आला स्क्रॉटम, शरीरातच का बरं नाही आहे, बॉडीच्या बाहेर का आला आहे? तर स्पर्म्सचं प्रोडक्शन होण्यासाठी 34 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. किती? 34 to 35 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर किती असतं? आपल्या शरीराचं जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे ते 37.4 डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजेच 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपल्या शरीराचं जास्त असतं. आणि त्याच्यामुळे स्पर्म प्रोडक्शन किंवा स्पर्म मॅच्युरेशन हे बॉडी टेम्परेचरला होऊ शकत नाही. ओके, अंडरस्टूड? स्पर्म मॅच्युरेशन, स्पर्म प्रोडक्शन हे बॉडी टेम्परेचरला होऊ शकत नाही. म्हणून तो जो स्क्रॉटम आहे तो टेस्टीसकट शरीराच्या बाहेर खालच्या बाजूला सरकलेला आहे. ओके, बघा निसर्गाने कशी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. एव्हरीथिंग हॅज बीन कन्सिडर्ड बाय द नेचर. प्रत्येक छोट्यात छोट्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत. त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेले सगळे चेंजेस, ॲडॉप्टेशन्स ज्याला आपण म्हणतो, हे ॲडॉप्टेशन्स जे आहेत ते हजारो लाखो वर्षाच्या इव्हॉल्युशनच्या प्रोसेसने तयार झालेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत. ओके, आता या स्क्रॉटममध्ये काही वेळेला काय होतं? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमधून हे पूर्णच्या पूर्ण स्क्रॉटम पाऊच खाली सरकतो, शरीराच्या बाहेर येतो. दुर्दैवाने काही मुलांमध्ये, म्हणजे हे सगळं केव्हा होत असतं? हे सगळं केव्हा होतं? तर बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत. बरोबर? डेव्हलपमेंट जेव्हा होते ना, बाळाची केव्हा डेव्हलपमेंट होते? जेव्हा ते आईच्या पोटात असतं तेव्हा. 3 महिन्यापर्यंत बाळाच्या शरीरातले जवळजवळ सगळे ऑर्गन्स बनून पूर्ण झालेले असतात. 1 महिन्यापासून बाळाच्या शरीरातले ऑर्गन्स बनायला सुरुवात होते आणि 3 महिन्यापर्यंत ते बनून पूर्ण होतात. ओके, सो स्क्रॉटमसुद्धा तेव्हाच बनलेलं आहे, राईट? सो विल राईट द डिस्क्रिप्शन. इट इज द लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. इट इज लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन लाइंग बिहाइंड द पेनिस एंड डिवाइडेड इंटू लेफ्ट एंड राइट स्क्रॉटल सैक. लेफ्ट एंड राइट स्क्रॉटल सैक बाय असेप्टम ऑफ ट्यूनिका डार्टोस. ट्यूनिका डार्टोस मसलचं नाव आहे. ट्यूनिका डार्टोस मेड ऑफ स्मूथ मसल फायबर. ओके, स्क्रॉटमचे 2 पार्ट आहेत, लेफ्ट आणि राईट. लेफ्ट स्क्रॉटममध्ये लेफ्ट टेस्टीज, राईट स्क्रॉटममध्ये राईट टेस्टीज. आणि हे 2 पार्ट कशामुळे झालेले आहेत? सेप्टममुळे झालेले आहेत. हे सेप्टम कोणत्या कणापासून बनलं आहे? हे सेप्टम बनलं आहे स्मूथ मसल फायबरपासून. काय नाव आहे त्या स्मूथ मसल फायबरचं? ट्यूनिका डार्टोस. इट इज कॉल्ड ॲज ट्यूनिका डार्टोस, राईट? अंडरस्टूड? तर मी तुम्हाला त्या सांगत होतो की काही मुलांमध्ये दुर्दैवाने हे स्क्रॉटम सॅक जे आहेत
त्या खाली येत नाहीत, म्हणजे खालीच सरकत नाहीत, पोटातच अडकून बसतात. आणि या कंडिशनला म्हणतात क्रिप्टो ऑर्चिडिझम. आपण लिहिणार आहे ते पुढे. आणि दुर्दैवाने अशा वेळेला काय होतं की हे जे मुलं जन्माला आलेले असतात, ओके, दीज आर बॉर्न विदाउट टेस्टीज, राईट. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी डायग्रॅम काढून तुम्हाला दाखवतो. आता हे जे स्क्रॉटममध्ये टेस्टीज आहेत, या टेस्टीज तिथे हलायला नको किंवा डिसलोकेट व्हायला नको किंवा सरकायला नको, म्हणून या टेस्टीज स्क्रॉटमला जोडलेल्या असतात विथ द हेल्प ऑफ शॉर्ट फायब्रो मस्क्युलर बँड कॉल्ड ॲज गुबरनॅक्युलम. लक्षात येतं आहे? बघा, टेस्टीज आहेत एक उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला. या टेस्टीज कुठे आहेत? स्क्रॉटममध्ये. आणि त्या स्क्रॉटममध्ये टेस्टीज डिसलोकेट व्हायला नको, हलायला नको, म्हणून त्या गुबरनॅक्युलम नावाच्या फायब्रो मस्क्युलर बँडने जोडलेल्या असतात. पुढचं लिहू गुबरनॅक्युलम. इट इज अ फायब्रो मस्क्युलर बँड, शॉर्ट फायब्रो मस्क्युलर बँड, ओके. काय करतो तो? तर तो त्या टेस्टीजला स्क्रॉटमशी जोडून ठेवतो, टेस्टीजला स्क्रॉटमशी जोडून ठेवतो. विच रिटेन्स टेस्टीज इन स्क्रॉटम, राईट. अंडरस्टूड? आता कळलं डायग्राम पाहिल्यावर? दिस इज एक्स्ट्रीमली थिक गुबरनॅक्युलम. ॲक्च्युली तो थिक पण असतो आणि तो खूप सॉलिड पण असतो. सॉलिड इन द सेन्स व्हॉट यू से, स्ट्रॉंग पण असतो, नॉट सॉलिड, इट इज व्हेरी स्ट्रॉंग. पुढचा पार्ट क्रिप्टोर्चिडिझम, जे मी तुम्हाला सांगितलं की दुर्दैवाने काही मुलांमध्ये, काही बाळांमध्ये, जेव्हा ते बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा या टेस्टीज खालीच येत नाही. फेल्युअर ऑफ टेस्टीज टू डिसेंड इन स्क्रॉटम इज कॉल्ड क्रिप्टोर्चिडिझम. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे बाळ जन्माला येतं त्या बाळाला जन्मापासूनच टेस्टीज नसतात. मग जर टेस्टीज नसतील तर हे बाळ मेल सेक्शुअल कॅरेक्टर्स दाखवू शकेल का मोठं झाल्यावर? नाही. का नाही दाखवू शकणार? कारण आपला प्रिन्सिपल सेक्स ऑर्गन काय आहे माणसांमध्ये? टेस्टीज. या टेस्टीजमध्ये ज्या लेडिक सेल असतात, या लेडिक सेलपासूनच मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन तयार होतो. या टेस्टोस्टेरॉनमुळेच आपले जे सेक्स ऑर्गन्स आहेत त्या सेक्स ऑर्गन्सची डेव्हलपमेंट होते, त्यांची वाढ होते, बरोबर. आणि हे सगळं कोणामुळे होतं? सो दॅट इज बिकॉज ऑफ द प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टीज. मग जर या टेस्टीजच नाही आहेत तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार होणार नाहीत. का तयार होणार नाहीत? कारण टेस्टोस्टेरॉनच तयार होणार नाही. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे काय? तर दाढी मिशीज येणार नाही किंवा मस्क्युलर ग्रोथ होणार नाही, ओके. त्याचप्रमाणे प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टरसुद्धा डेव्हलप होणार नाहीत, ओके. अंडरस्टूड? प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर्सही डेव्हलप होणार नाहीत. नाउ कंटिन्युईंग विथ अवर नेक्स्ट पार्ट, दॅट इज आत्तापर्यंत आपण बघितलं
मेल रिप्रोडक्टिव सिस्टीमचे सगळे भाग इंटरनल आणि एक्सटर्नल. आता पुढचा पार्ट आहे, द नेक्स्ट पार्ट इज फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम. नेक्स्ट पार्ट इज फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम. ओके, तर फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम कशी असते किंवा फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम कशी बनलेली असते, कुठे असते फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम? नॅचरली इट इज प्रेझेंट इन द बॉडी ऑफ फीमेल्स. बरोबर, कशापासून बनलेली असते, कोणत्या कोणत्या ऑर्गन्स असतात फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीमचे? तर प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम इज ओव्हरी. माणसांमध्ये जसा प्रिन्सिपल सेक्स ऑर्गन हा टेस्टीज असतो, तसा फीमेल्समध्ये प्रिन्सिपल सेक्स ऑर्गन इज ओव्हरी. का ओव्हरी? कारण त्या ओव्हरीमध्येच फीमेल सेक्स हार्मोन्स तयार होतात. ओके, फॉर बेटर अंडरस्टँडिंग आय विल ड्रॉ अ डायग्रॅम. ओके, डायग्रॅममुळे तुम्हाला फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीमचे वेगळे वेगळे भाग जे आहेत ते क्लिअरली समजतील, कळतील. ओके, तर जसं मी सांगितलं, प्रायमरी ऑर्गन कोणता असतो? ओव्हरी, राईट. ओव्हरीजमध्ये काय होतं? सेक्स हार्मोन तयार होतात. फीमेल सेक्स हार्मोन कोणते? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. याच्यापैकी प्रायमरी सेक्स ऑर्गन असतो इस्ट्रोजन, आणि प्रोजेस्टेरॉन जो असतो त्याला प्रेग्नन्सी हार्मोन म्हणतात. तर हे फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्यामध्ये बघा, तुम्हाला दोन ओव्हरीज दिसत आहेत, एक उजव्या बाजूला आहे, एक डाव्या बाजूला आहे. ओके, दिसल्या? या ओव्हरीज कनेक्ट कोणाला असतात? दिस इज ओव्हरी. ओके, विच इज प्रिन्सिपल ऑर प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ फीमेल. ओके, वन इज ऑन द राईट साईड, वन इज ऑन द लेफ्ट साईड. त्याच्यानंतर हा जो मधला मोठा पार्ट आहे, ओके, फनेलसारखा जो मोठा पार्ट दिसतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज युटेरस. युटेरस किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो गर्भपिशवी. गर्भपिशवी ज्याच्यामध्ये बाळाची वाढ होते पहिल्या दिवसापासून ते 9व्या महिन्यापर्यंत. या युटेरसचा जो खालचा भाग असतो तो असतो सर्विक्स, आणि सर्विक्स जो बाहेर ओपन होतो कंटिन्युअस कॅनलमध्ये, दॅट इज वजायना, विच इज द आउटर मोस्ट कॅनल ऑफ द फीमेल रिप्रोडक्टिव ट्रॅक. ओके, अंडरस्टूड? सो हे प्रायमरी ऑर्गन्स झाले. कोणते? ओव्हरी, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. त्याच्यानंतर युटेरस फनेलसारखा मोठा पार्टमध्ये, त्याच्यानंतर युटेरसचा खालचा पार्ट सर्विक्स आणि वजायना. आता हा जो राऊंडेड पार्ट दिसतो आहे, ओके, जो दोन्ही बाजूने असा थोडासा राऊंड झालेला आहे, ओके, याला म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज फॅलोपियन ट्यूब. इट इज कॉल्ड ॲज फॅलोपियन ट्यूब, किंवा त्याचंच दुसरं नाव आहे ओव्हिडक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हिडक्ट. ओके, या फॅलोपियन ट्यूबला जो दोन्ही बाजूला, फॅलोपियन ट्यूब पण पेअरमध्ये असते, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. या फॅलोपियन ट्यूबचा हा जो कर्व्ड पार्ट आहे ना, जो कर्व झालेला पार्ट आहे, त्याला म्हणतात एम्प्युला. एक इकडे एम्प्युला. ओके, हा जो हाताच्या पंजासारखा भाग आहे, ओके, समथिंग लाईक युअर हँड, ओके, दिस इज कॉल्ड ॲज फिंब्री. इट इज कॉल्ड ॲज फिंब्री. या फिंब्रीचं काय काम असतं? तर जेव्हा ओव्हरीमधून ओवम बाहेर पडतं, ओके, ओव्हरीमधून जेव्हा ओवम बाहेर पडतं, तेव्हा या फिंब्री त्याला अट्रॅक्ट करतात. आता या फिंब्रीला एक होल असतं, ओके, इट कॅरीज अ होल,
छिद्र असतं त्याला एक, त्या होलला म्हणतात ऑस्टियम, इट इज कॉल्ड ॲज ऑस्टियम. जेव्हा ओव्हम ओव्हरीमधून बाहेर पडतं तर ते ओव्हम फॅलोपियन ट्यूबकडे ॲट्रॅक्ट व्हायला पाहिजे, नाहीतर ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये गायब होऊन जाईल, बरोबर, डिजनरेट होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. असं व्हायला नको म्हणून या ज्या फिंबरी असतात या फिंबरी ओव्हमला ॲट्रॅक्ट करतात आणि ओव्हम ऑस्टियममधून आत जातं. ओव्हम जे आहे ते ऑस्टियममधून आत जातं. आत गेल्यावरती ते ओव्हम ॲम्प्युलामध्ये थांबून राहतं. ओव्हम जे आहे हे ॲम्प्युलामध्ये थांबून राहतं. किती वेळ थांबतं? ते साधारण 24 ते 48 तास. कसं तयार होतं ओव्हम? तर प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला एका वेळेला एका ओव्हरीमधून एक ओव्हम तयार होतं. ओके, प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एका वेळेला एका ओव्हरीमधून एक ओव्हम तयार होतं. म्हणजे समजा पहिल्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला उजव्या बाजूच्या ओव्हरीमधून ओव्हम तयार झालं, समजतं आहे? पहिल्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये उजव्या बाजूच्या ओव्हरीमधून ओव्हम तयार झालं तर पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये डाव्या बाजूच्या ओव्हरीमधून ओव्हम तयार होईल. ओके, असं अल्टरनेटली एकदा उजव्या एकदा डाव्या अशा ओव्हरीमधून ओव्हम तयार होत असतं. आणि जनरली एका वेळेला एकच ओव्हम तयार होतं. समजा जर एका वेळेला 2 ओव्हम तयार झाले तर तिकडे जुळे मुलं जन्माला येऊ शकतात. कारण आपण बघितलं स्पर्मची तर काही कमी नाही आहे, लाखो स्पर्म आहेत तिथे, पण ओव्हमच फक्त एक आहे, म्हणून एका वेळेला एकच फर्टिलायझेशन होतं. आता एकाच्याऐवजी जर 2 ओव्हम असतील तर 2 वेळा फर्टिलायझेशन होईल, बरोबर आहे ना? स्पर्म तर खूप आहेत. 3 ओव्हम असतील 3 फर्टिलायझेशन होईल, तिळं जन्माला येईल. एक झालं जुळं झालं तिळं. चुकून 4 ओव्हम आले 4 जन्माला येतील. असा वर्ल्ड रेकॉर्ड किती आहे माहिती आहे? अफगाणिस्तानच्या एका बाईने एकाच वेळेला 7 मुलांना जन्म दिला आहे, 7 बाळांना जन्म दिला आहे. आणि ते विशेष म्हणजे ते सातीच्या साती बाळं जगले, जिवंत राहिले. ओके, स्टील टुडे दिस इज अ वर्ल्ड रेकॉर्ड की एका वेळेला 7 बाळं जन्माला आले आणि ते 7 बाळं जगले. पण हे असं करोडोतून एखाद्या वेळेलाच होतं. कारण काय की मॅक्झिमम वेळा एका मेन्स्ट्रुअल सायकलच्या पिरियडमध्ये फक्त एकच ओव्हम प्रोड्यूस करते. पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलला दुसरी ओव्हरी म्हणजे दुसऱ्या बाजूची ओव्हरी एकच ओव्हम प्रोड्यूस करते. एका वेळेला एकच ओव्हम तयार होतं. आता हे ओव्हम केव्हा तयार झाले आहेत मुलीच्या शरीरात, मुलींच्या शरीरात, तुम्हाला माहिती आहे का? तर जेव्हा ही मुलगी किंवा हे बाळ आईच्या पोटामध्ये असतं, जेव्हा हे बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हाच तिच्या शरीरात, त्या बाळाच्या शरीरात, ओके, दॅट बेबी गर्ल, तिच्या शरीरात ओव्हरी तयार झालेल्या असतात. हां, आणि त्या ओव्हरीमध्ये ऑलरेडी प्रायमरी ओसाइट्स तयार झालेले असतात, राईट? ओगोनिया तयार झालेले असतात, त्याला आपण म्हणतो प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. दे आर कॉल्ड ॲज प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. ओके, असे त्या ते बाळ, ती मुलगी जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा 20 लाख प्रायमॉर्डियल फॉलिकल्स तिच्या शरीरात तयार असतात ओव्हरीमध्ये.
ही मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा या 20 लाखांपैकी 10 लाख प्रायमॉर्डियल फॉलिकल्स नष्ट झालेले असतात, 10 लाखच उरलेले असतात. ओके. आणि हे आपण पुढे बघणारच आहे की किती ओवम ती स्त्री एका वेळेला तिच्या फर्टाईल पिरियडमध्ये तयार करू शकते. त्याच्या आधी कंटिन्युईंग विथ द पार्ट्स, कोणते कोणते पार्ट्स आहेत? तर पहिला आहे अ पेअर ऑफ ओवरी. 2 ओवरी आपण बघितल्या, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. अ पेअर ऑफ ओविडक्ट म्हणजे फॅलोपियन ट्यूब, ती पण एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. युटेरस, गर्भपिशवी आणि वजायना. ओके. सो दीज आर द पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम. एक्स्टर्नल जनायटॅलिया याच्या व्यतिरिक्त तिथे असतात. एक्स्टर्नल जनायटॅलिया म्हणजे जसं मेलमध्ये एक्स्टर्नल जनायटल ऑर्गन होते तसे ग्लँड्स पण फिमेलमध्ये असतात. ओके. तर ग्लँड्स कोणत्या? तर अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स. ओके. अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड आणि अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड या मॅमरी ग्लँड्स या ज्या आहेत, दिस इज नॉट द पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. डायरेक्टली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे का मॅमरी ग्लँड्स? नाही. पण मॅमरी ग्लँड्स महत्त्वाच्या असतात का? कारण मॅमरी ग्लँड्स प्रोड्युसेस मिल्क. ओके. मॅमरी ग्लँड्स प्रोड्युसेस मिल्क. आणि ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात त्यांनाच म्हणतात मॅमल्स. वी ऑल कम्स इन द कॅटेगरी ऑफ मॅमल्स. बरोबर आहे ना? मग मॅमल्स म्हणजे काय? तर द ऑर्गॅनिझम्स इन विच द फिमेल कॅरी, इन विच द ऑर्गॅनिझम्स विच कॅरीज द मॅमरी ग्लँड, द फिमेल ॲज वेल ॲज मेल्स दोघांमध्येही असतात. पण फिमेल्समध्ये ॲक्टिव असतात, मेल्समध्ये इनॲक्टिव असतात. ओके. अंडरस्टूड? मॅमरी ग्लँड्स प्रोड्युसेस मिल्क. आणि या दुधाचा उपयोग काय होतो? तर मॅमल्समध्ये जन्माला आलेले बाळ, द बेबीज विच आर बॉर्न. ओके. दीज आर टोटली डिपेंडंट ऑन द मदर्स मिल्क इन इनिशियल स्टेजेस ऑफ देअर लाईफ. 2 ओव्हरीज. ओके. फॅलोपियन ट्यूब, ॲम्प्युला त्याचा कर्व्ड पार्ट, युटेरस, नंतर एक्स्टर्नल कॅनल वजायना, त्याच्यानंतर ग्लँड्स, पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड आणि मॅमरी ग्लँड विच प्रोड्युसेस मिल्क. हे झाले फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकचे ऑर्गन्स. ओके. आता याचा पुढचा पार्ट आहे, कंटिन्युईंग विथ द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज ओव्हरी. ओके. नेक्स्ट पार्ट इज ओव्हरी. तर याच्यात आपण जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ओव्हरीशी रिलेटेड, ओके, ते इम्पॉर्टंट पॉईंट इथे लिहून घेऊ. इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन हे अनेक वेळेला आपण रिपीट केलं आहे. फंक्शन काय आहे त्याचं? काय वाटतं तुम्हाला, काय ओव्हरीचं फंक्शन? प्रोड्युसेस ऑर प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओव्हम. ओव्हम बनायला पाहिजे ना. ओव्हम इज व्हॉट? ओव्हम इज अ फिमेल गॅमेट. आणि दुसरं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ फिमेल हार्मोन्स, फिमेल सेक्स हार्मोन्स जे आहेत
इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे बनवण्याचं काम कोण करतं? ओव्हरी, ओव्हरीजमध्ये बनतात. माणसांमध्ये जसं प्रायमरी सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन आहे, तसा फिमेल्समध्ये प्रायमरी सेक्स हार्मोन इस्ट्रोजन आहे. आणि या इस्ट्रोजनमुळेच फिमेलची जी रिप्रोडक्टिव सिस्टीम आहे ती डेव्हलप होते. इस्ट्रोजनमुळेच फिमेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे काय? तर जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा तिच्या शरीरात होणारे जे शारीरिक बदल असतात, ओके, त्याला म्हणतात सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. हे अर्थात दोघांमध्ये होतात, मुलांमध्ये होतात आणि मुलींमध्ये होतात. पण मुलांमध्ये हे टेस्टोस्टेरॉनमुळे होतात, मुलींमध्ये हे इस्ट्रोजनमुळे होतात. काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सेम असतात, काही डिफरंट असतात. जसं तोंडावरती पुळ्या येणे, बरोबर, मुलगा किंवा मुलगी वयामध्ये येताना पिंपल्सचा खूप त्रास होतो, बरोबर. मग आपण अनेक पिंपल्सची क्रीम वापरतो, ते क्रीम संपतात पण पिंपल्स जात नाहीत. असं का होतं? तर दॅट पिंपल्स आर बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंजेस टेकिंग इन युअर बॉडी. इट इंडिकेट्स दॅट युअर बॉडी इज ग्रोईंग अप, ओके. स्किन जी आहे ही स्किन तेव्हा तेलकट झालेली असते, त्याच्यामुळे पिंपल्स येतात, राईट. नंतर नेक्स्ट इज द ओव्हरीज आर सॉलिड, ओवल और आलमंड शेप्ड, ओके. आलमंड म्हणजे बदाम. ओव्हरीज आर सॉलिड, ओवल और आलमंड शेप्ड ऑर्गन्स, ओके. डायमेन्शन बघू आपण त्यांची. डायमेन्शन म्हणजे आकारमान 3 सेंटीमीटर लेंथ, 1.5 सेंटीमीटर ब्रेड्थ, 3 सेंटीमीटर लांबी, 1.5 सेंटीमीटर रुंदी ब्रेड्थ आणि 1 सेंटीमीटर थिक जाडी, 1 सेंटीमीटर थिकनेस. सो देअर डायमेन्शन इज 3 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर, ओके. कुठे असतात, कुठे असतात ओव्हरी? द ओव्हरी इज प्रेझेंट इन द अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विस नियर द किडनीज. आपली जी थोरॅसिक कॅव्हिटी असते, छातीची पोकळी, त्याच्या खाली ॲबडॉमिनल कॅव्हिटी आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खाली, ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या खाली पेल्विक कॅव्हिटी. मग या पेल्विक कॅव्हिटीमध्ये ओव्हरीज असतात. जनरली मेल्स आणि फिमेल्स दोघांमध्येही जे सेक्स ऑर्गन्स असतात ते पेल्विक कॅव्हिटीमध्ये सिच्युएटेड असतात. आपलं शरीर कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्या शरीरामध्ये कॅव्हिटीज आहे आणि प्रत्येक कॅव्हिटीमध्ये ऑर्गन्स ठेवलेले आहे. जसं डोक्यामध्ये क्रॅनियल कॅव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये ब्रेन ठेवला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन आहे. मग नंतर थोरॅसिक कॅव्हिटी, छातीची पोकळी, याच्यामध्ये लंग्ज आहे, हार्ट आहे. तसेच ही ओव्हरीज ज्या आहेत त्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये असतात. काय करतात? प्रायमरी फंक्शन काय त्यांचं? प्रोड्युसेस इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय आहेत? फिमेल सेक्स हार्मोन्स आहेत, ओके. याच्या व्यतिरिक्त तिथे रिलॅक्झिन, रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन नावाचे हार्मोन्स तयार होतात. 5 हार्मोन्स तयार करतात ओव्हरी. कोणते कोणते? इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन.
मग याच्यापुढे त्यावरीचं जे स्ट्रक्चर आहे आणि त्याची डेव्हलपमेंट आहे, ओके, स्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघू, ओके, ओबम कसं डेव्हलप होतं नेक्स्ट सेशनमध्ये.